दंडवत प्रणाम। महात्मा सतीश दादा गुरु भोजरत बाबाजी अमृते, अमृत प्रवर्तक सम संचालक आणि प्रवाचक या मार्गाचे अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो। कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईजी अमृते, संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा ताईंच्या अंतकरणामध्ये आठवण करतो। आदरणीय श्रद्धेय विद्या गुरुवर्य तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम। आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम। आदरणीय श्रद्धेय विद्याधर बाबाजी शापूरकर सर्व परिवाराशी दंडवत प्रणाम। सर्व अच्युत गोत्र्याशी दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94052 75 075। दंडवत प्रणाम। आपण दररोज महानुभावांचे पंचकृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची आपण दररोज लीळा पाहत असतो, पण आज आपण आपल्या सर्वांना माहिती आहे नागपंचमीचा दिवस आहे। आज आपण गोपालकृष्णांची एक लीळा आपण पाहणार आहोत आणि नागपंचमीविषयी उपदेशामध्ये कशा प्रकारचे एक अज्ञान आहे ते पण दूर करणार आहोत। या नागपंचमीच्या दिवशी इतर लोक उपवास धरतात, नागदिवे काढतात। मला प्रश्न केला, मला फोन आले, म्हटले बाबा आपण नागपंचमीच्या दिवशी उपवास करायचा का? म्हटलं तुम्ही उपदेशी आहात की अन्यथा ते पहिलं मला सांगा। ते म्हटले आम्ही उपदेशी आहोत। ते म्हणे आम्हाला जाणीव आहे, पण आमच्या घरातले जे आहेत ना बाकीचे पुरुष मंडळी यांना काही जाणीव नाही, ते म्हणतात उपवास करायचा। याचा अर्थ म्हटलं त्यांनी फक्त कान फुकून पवित्र झाले, ज्ञानाचा कुठलाच पत्ता नाही म्हटलं त्यांच्याकडे। हा स्तर आहे की पुरुषापेक्षा महिलामध्ये ज्ञान चांगले, महिलामध्ये धर्म चांगला आहे। पुरुष करतात असं मला म्हणायचं नाही, पण 90% पुरुषांचा स्तर चांगला आहे। म्हणून मला काय वाटतं स्वामींनी ना महिलांना सुद्धा भरपूर प्राधान्य दिल्याचं कारण ते आमचे स्वामी पण सांगतात, स्त्री वस्तू अशी आहे ती कुठली कार्यामध्ये प्रवृत्त होतच नाही, पण जर झाली ना प्रवृत्त लवकर निवृत्तही होत नाही। आपण पुरुष कशी आदिर प्रकृतीचे, आज धरलं उद्या सोडून दिलं, आज पाळलं उद्या पाळलं नाही, महिला तशा नाही आहे। त्या ताईने सांगितलं की बाबा मी उपवास करत नाही, पण आमची पुरुष मंडळी म्हणतात। म्हटलं ते उपदेशी नाही का? आहे म्हटले मोठ्या बाबांचे चांगले उपदेशी, नाव सांगितलं मी त्या बाबांचं नाव घेणार नाही आहे। म्हटलं हे तुमच्यातलं अज्ञान आहे। पाठीमागे तुम्हाला एक ऑडिओ मी करून पाठवला ना की उपदेशाने कुठलाच उपवास करायचा नाही, म्हणजे नागपंचमी असो श्रावण महिना असो काहीही असो उपवास करायचा नाही। आपला जर तुम्ही उपदेशी झाला असाल मग त्या परंपरा तुम्ही कशाला पाळायच्या हो? नागपंचमीच्या दिवशी कुठल्या नागाने उपवास केलता का? संदर्भ काय आहे तो काहीच माहीत नाही, परंपरेने आलं पुढे चाललं। आता तो नाग तो प्राणी आहे, त्याचा उपवास संबंध काय आहे? लोकांची एक धारणा आहे या दिवशी नागाला दूध पाजलं की आपले काही भरभराटे होते काहीतरी होतं असं त्यांचा तो एक समज आहे। आज दूध पाजायचं, उद्या दिसलं की त्याला मारायचं, हो की नाही? अंगावरला की मारायचं, आज त्याला दूध पाजायचं वरवळाकडून त्या जायचं, हे अज्ञानिक प्रथा त्या समाजामध्ये पसरलेली आहे। उपदेशी वर्गाने नागदिवे नागपंचमीच्या निमित्ताने उपवास करायचा नाही। आपल्याकडे द्विपूजा आहे, अभिषेक करा, ओटी उपहार करा, हां आणि लीळा आठवा। कोणती लीळा आठवायची? वडनेर भुजंगची लीळा आठवा। उपवास तापास कशाला करत बसता? वडनेर भुजंगची लीळा आठवा। मद सर्प द्वया पासोनी रक्षावी जी संकृष्ट वज्र पंजरू पारायण करा ना। काय लीळा आहे वडनेर भुजंगची? दोन साप होते, स्वामी ते वटेश्वराच्या मंदिरामध्ये गेले वडनेर भुजंगला, आणि तिथे गेल्यानंतर तिथला तो पुजारी आला, त्याने सांगितलं म्हटले या मंदिरात देवतेची उपकरण असतात, तुम्ही पलीकडच्या मंदिरात वटेश्वराच्या मंदिरामध्ये जा। मग तिथे दोन भुजंग म्हणजे दोन नाग होते, त्या दोघांचं वैर होतं, आणि हा सांगो विसरला की त्या मंदिरामध्ये दोन मोठे साप आहेत सांगायचं पुजारी विसरला, आणि मग तो गावामध्ये गेला, गावाचे दरवाजे लागले गेले, आता बाहेर कसं जायचं? तळमळ तळमळ करू लागला तो,
अरे बापरे ते पुरुष आपण त्या मंदिरामध्ये गेले, त्यांना सापाने खाल्लं असेल, साप त्यांना मारतील, साप त्यांना दंश करतील. साप म्हटले काय भीती असते आपल्याला? दंश करत आहे की नाही? अनेक जाती प्रकार आहेत त्यांच्या. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळ होते, तो उठून येतो, रात्री काय प्रसंग घडतो? स्वामी झोपलेले असतात, स्वामींच्या छातीवर दोन भुजंग स्वामींच्या छातीवर पडतात नेहमीप्रमाणे. बरोबर ते रात्री 12 वाजता भांडायला तिथे येतात. कोण? ते साप. आणि भांडता भांडता स्वामींच्या छातीवर पडतात. पडल्यानंतर स्वामी दोघांना हातामध्ये धरतात, त्यांना विरुद्ध दिशेला पाठवतात. नेमकं काय व्हायचं? दोघं समोर न्यायचे म्हणून भांडणं व्हायची. तुम्हाला माहिती आहे का, आपलं ज्याच्याशी वैर आहे त्याला कल्टी मारून जायचं, कधी समोर जायचं नाही. कारण का? समोर गेला की ते वाद उत्पन्न होणार. आणि स्वामींनी काय केलं? दोघांचं वैर होतं. हे दोघे म्हणजे काय? असे नव्हते, हे पूर्वी जन्मीचे चांगले ज्ञानी होते. हे दोघं जण ज्ञानींनी बघून टाकलं ना, मग ते योनीमध्ये गेले, दवडलं ज्ञान, ते योनीमध्ये गेले, तिथे पण त्यांची दुश्मनी राहिली. मग दुश्मनी तिथे तयार झाली, पण स्वामींच्या माध्यमातून त्यांची दुश्मनीही नष्ट झाली. स्वामींनी त्यांना संबंधाचं फल दिलं, संबंध झाला त्या सापांना. एक या बाजूला फेकला, एक त्या बाजूला फेकला, तो त्याच्या रस्त्याने निघून गेला, तो त्याच्या रस्त्याने निघून गेला, पुन्हा कधीच ती समोरासमोर आली नाही. दोघांचं जे पूर्वजन्मीचं वैर होतं, जन्मून जमीचं वैर होतं, ते स्वामींनी मिटवून टाकलेलं आहे. ही लीला आपण आठवायची. सांगायचं आहे, देवा माझ मला पण सर्पद्वया पासोनी रक्षा घ्यायची. अहो आपण शेती काम करतो, आपण कुठले काम करतो हे सांगता येतं का? म्हणून भगवंताला प्रार्थना करायची ना आपण, मज सर्पद्वयापासूनी रक्षावीजी. आणि मला अशा कुठल्या प्रकारचं वैरत्व माझ्याशी नको आहे, सापापासून रक्षण करा, जे हिंस प्राणी त्यांच्यापासून माझं रक्षण करा. हे देवाला आपण आज काय करायची? लीळा आठवायची आणि प्रार्थना करायची. तुम्हाला सांगितलं पाठीमागे की आमचे एक बंधू आहेत साहेबर नागोराव जाधव, पेव्याचे निंदन काम करत असताना त्यांच्या हातामध्ये साप आला. आता ते काळा होता ना, ते होता हिरवा, आता गवत हिरवं, साप पण हिरवा. पण त्यावेळेला त्यांना एक दररोज सवय, म्हणजे दररोज ते संकष्टवज्र पंचवज्र पारायण करतात, बाकी काही करत नाहीत. मग पारायण करून शेतामध्ये गेले, निंदायला सुरू झालं, हिरवा साप होता तो. गवताबरोबर साप हातामध्ये आला, त्याने असं फुटकारा टाकला, दंश नाही केला पण फुतकरं टाकलं, ते बेशुद्ध पडले, कळलं तर काहीतरी झालं. नंतर मग ते चरणोदक दिलं, गाठी उतरवली, त्यांची पत्नी सौभाग्यवती वंदनाताई त्यांनी ते हे केलं, आमची भाऊजाई मंदा बाई, आमचे मोठे भाऊ, सगळे तिथे पळत पळत गेले ना. आणि मग बेशुद्ध पडले, गाठी उतरवली, त्यांना चरणोदक दिलं, साप तो निघून गेला. नाही कोणालाच काही झालं नाही त्याच्यामध्ये. त्यांनी पाहिलं सापा फुतकारा टाकला, तो निघून गेला, मूर्छा आली नाही यांना. मग चरणोदक आणलं, पटकन दिलं त्यांना, गाठी उतरवली, हळूहळू ते शुद्धीवर यायला लागले. मग आम्हाला फोन केला, आम्ही इकडे विडा ठेवला, आम्ही इकडे स्मरणाला बसलो, साह्य झालं. ही आपली अशी नेहमीची प्रार्थना असली पाहिजे. तुम्हाला पण असा प्रसंग येऊ शकतो की नाही? आपण पाहतो की नाही काही काही साप चावून मरतात, आपण काय म्हणतो? बाबा साप ना दोन्ही माझ्या पायाच्या मधून गेला. तुम्हाला मी सांगितलं का प्रसंग पदयात्रेमधला, एका बाईच्या उशाखाली अस्सल नाग रात्रभर मस्त राहिला. आता शेतामध्ये आम्हाला पडावं लागतं ना, ढेकळामध्ये पडावं लागतं, 2000 लोक कोणता मंडप पुरल का त्यांना? शेतामध्ये पडावं लागतं. सर्वज्ञ प्रतिष्ठानची मोठी पदयात्रा यंदा सोनपेठ ते पंचाळेश्वर, म्हणजे तारीख आहे 28 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरला समाप्ती आहे ती पदयात्रा. आम्ही यात्रेमध्ये गेलो, उन्हाळी पदयात्रा होती, नेवासा ते खडकुली. आणि मग त्या बाईच्या उशाला, आता तो उन्हाळ्याचे दिवस, त्यांना कासरा पाहिजे असतो ना. मग तो बिचारा विडा घालून त्याच्या खाली झोपला, त्या उशाखाली. पहिला तो असेल इने उंच टाकला असेल, काय सांगतं रात्री काय होतं ते. सकाळी पाहते तर काय, तो विडा घालून तिथे जर सापाचं ते नाचगराचं पिल्लू चांगलं मोठं होतं हातभर. आम्ही पाहिलं निश्चिंत पडलं होतं,
आता विचार करा, साप एवढा चल्लाक प्राणी आहे, थोडा जरी लगेच त्याला स्पर्श होतो ना, पण काहीच झालं नाही. एक उदाहरण सांगतो, कधी आपण आधी म्हटलं, मद सर्प भयापासून रक्षावेजी, नीळभट्ट इंगळी विषहरणाम स्वश्यकादे भयापासून रक्षावेजी, म्हणतो की नाही आपण, व्याघ्र कुमती हरणा मज श्वापदापासून रक्षावेजी. यासाठी दररोज तुम्हाला संकट पर्यंत पारायण करावं लागेल, तेव्हा रक्षण होईल की नाही. झालं रक्षण असे आहेत की इंगळ्या चांगल्या मोठमोठ्या? हो आहेत. आता तरी तिथे बांधकाम झालं, पण पूर्वी अहो असं साप दिसायचे पाहिलं ना, पण ईश्वर सहाय्य ठिकाणी व्हायचं. आता तिथं अशा प्रकारे सहाय्य होत. स्वाम्यांनी पण त्या दोन सापांचं वैर मिटवलं, वैर होते पूर्वजन्मीचे, त्या दोघांचं वैर होतं ते मिटून टाकलं. आपण सुद्धा काय करायची प्रार्थना, आज वडनेर भुजिंगची लीला आठवायची, देवा जसं त्यांचं वैर मिटवलं माझं सुद्धा कोणाशी वैर होता कामा नाही, कोणा प्राण्याशी वैर होता कामा नाही. प्राणी पण आपले वैरी असतात बरं का. नीळभट्टांना इंगळी चावली अशी नाही चावली, का चावली, पाठीमागे यांनी सुद्धा त्याच्याशी वैर केलं होतं. एखादा साप चावतो त्याचं त्याचं वैर असतं, याने माती काही डंकिले, याने मागं डंक तिला मारला होता मनुष्य जन्मामध्ये असताना, म्हणून त्यांना आता याने पण डंक मारला. वैर कुठं पण राहतं. वैर नष्ट करा, देवाला प्रार्थना करा, जसं सापांचं वैर नष्ट केलं ना, आमचंही असं वैर नको, आम्हाला सहाय्य करा असं पण देवाला काय करायची, प्रार्थना करायची. ही एक लीला आठवायची आपण, वडनेर भोजनाची लीला आठवायची. स्नान करा, उपहार करा, स्मरण करा पाचनामाचं, नाग दिवे काढून नका, उपवास करत बसू. जर तुम्ही कट्टर महानुभाव असाल तर अज्ञान तसं करतात, मग नाग दिवे काढायचे नाही, कुठला दिवा लावायचा नाही, काहीच करायचं नाही, त्यांचं काहीच आपण करायचं नाही. ही लीला आठवायची, अभिषेक करा, उपहार करा, स्मरण करा. झाला की नाही सण साजरा. नागपंचमीला काय करतात ते लोक, पोळ्या करतात ना, काय करतात, पुरण पोळ्या करतात ना, हां पोळ्या करतात, गिरडे करतात, हो की नाही, काही झोके खेळतात. ठीक आहे, झोका तुम्ही खेळायचा विषय नाही, परंतु आपण आपल्या देवपूजेला अशा प्रकारचा विधी करायचा, उपहार करायचा, लीला आठवायची. आता ही लीला झाली कलियुगातली. आता तुम्हाला मी आज द्वापरयुगात लीला सांगतो, म्हणजे नागपंचमी दिवस म्हणजे कोणता, याच दिवशी गोपाळकृष्णांनी आज लाखो वर्षापूर्वी कालियाचं दमन केलं, म्हणजे हरण केलं, बरोबर. कालिया दमन कथन ही लीला आपण पाहणार आहोत. तुम्हा सर्वांना माहिती आहे यमुनीच्या डोहामध्ये कोणता नाग होता, कालिया नाग होता, पण तो का होता हे कुणालाच माहिती नाही. भगवंतांनी त्याचं दमन का केलं, त्याचं हरण का केलं, त्याला तिथून का पाठवलं, आता आपण या चरित्रामध्ये बघूया. एक वेळ महादाई सापुसिले, महादैसाने विचारलं एक वेळेस स्वामींना. आता ज्या महादैसा होत्या ना, ह्या पुराण ऐकायला जायच्या आणि पुराणामधले काही प्रश्न त्यांना पडायचे आणि ते स्वामींना विचारायच्या, आणि मग स्वामी त्याचे बाई ती ऐसे नव्हे ती ऐसे स्वामी सांगायचे. आता पुराण हे ज्योमतीचं आहे ना, पुराण हे व्यक्तीने लिहिलेलं आहे, ते काही कथा आहेत त्याच्यामध्ये, पण काही काही आहेत काही काही चुकीचे आहेत. मग स्वामी सांगायचे बाई ते असं नाही असं आहे, मग स्वामी त्यांना यथार्थ काय ते सांगायचे. महादाई से पुसले जी जी श्री कृष्ण चक्रवर्ती कालिया कैसा नातिला. महादैसे विचारते म्हटले जीजी देवा, गोपाल कृष्णांनी जो काळ्या नाग होता तो कैसा नाथिला, त्याचं हरण कसं केलं. गोसावी म्हणितले स्वामी म्हणतात काळ्या सर्पू होता, काळ्या तो एक साप होता, तो कद्रुपापासोनी कद्रूच्या पोटी जन्मला, तो कद्रुपापासोनी कद्रूच्या पोटी जन्मला, त्याच्यातही माता पिता. तो शेषाचा बंधू, तो काळ्या कोण होता, शेषाचा बंधू. शेष म्हणजे कोणता, क्षीराब्दीचा
शिशिशय्या देवता, त्याला किती फणा आहेत? 1000 फणावर तो आहे. कोण? शिशय्या, शिराब्दीचा शिशय्या, त्याचा हा एक बंधू होता. ऐशी शतेक बंधू नवा नवा शतापनाचे, असे म्हटले हे नऊ भाऊ होते. नवा नवा शतापनाचे म्हणजे नऊ जणांना नऊ साप 100 फणांचे होते. किती? नऊ. तयांत तिघे सहस्र फणाचे, त्यामध्ये तिघे जणांना 1000 फणा होत्या. किती फणा होत्या? 1000 फणा. नऊ बंधू 100 फणांचे, तिघे बंधू 1000 फणांचे. तयांत तिघे सहस्र फणाचे, शेष अनंत वासुकी. शेष अनंत, शेष म्हणजे शेष नारायण, अनंत नावाचा आहे आणि वासुकी नावाचा आहे. शेष तो पाताळी असे, त्याने सांगितलं शेष जो आहे ना सर्प तो पाताळामध्ये आहे. तेने पृथ्वी धरली असे, म्हणतात ना त्याच्या फणावर ही पृथ्वी आहे, धरलेली आहे असं पुराणामध्ये सांगतात. अनंत तो क्षीराब्दीसी नारायणाची शय्या झाला असे. अनंत जो नावाचा सर्प आहे 1000 फणांचा, तो क्षीराब्दीसी नारायणाची शय्या झाला असे. म्हणजे शेष नारायण, क्षीराब्दी दुधाचा समुद्र, त्याच्या आपण पाहतो ना शेष नारायण तो सापावर फणावर पवडलेला आहे ना, 1000 फणा वर आहे तो अनंत. वासु आणि वासुकी तो महादेवाच्या कंठी असे. आता हे तीन साप कुठे त्यांनी सांगितले? एक पाताळामध्ये, एक शिराब्दीला, तिसरा कुठे सांगितला? महादेवाच्या गळ्यामध्ये. तो कोण आहे? वासुकी नावाचा तो नाग आहे. बरोबर. वासुकी तो महादेवाच्या कंठी असे. तो पाताळीचे राज्य चालवी, तो पाताळीचे राज्य कारभार करतो. येर येरावत सर्प मुख्य करोने पाताळी असत, म्हटले सर्प मुख्य करोने सगळे पाताळामध्ये आहेत. गरुडाची माता वीनता, आता गरुड नावाचा पक्षी त्याची माता कोण होती? वीनता. ते कद्रुपाची भार्या, म्हणजे कद्रुपाची भार्या म्हणजे पत्नी. बरोबर ना. ते गरुडाची माता विनते, ते कद्रुपाची भार्या म्हणजे पत्नी. कौनी एकी काळी कद्रू कपट केले, कौनी एकी काळी कोणत्या काळामध्ये या कद्रूने गरुडाच्या माता विनता सोबत त्या कद्रूने काहीतरी कपट केलं. तेने कपटे विनतेसी भाषी गोवनी दासी केले, आणि त्या कपटामुळे या कद्रूने काय केलं? तिला दासी बनवलं, तिला दासी करून घेतली. दासी म्हणजे कोण? मूलकरी, काम करणारी. आता ही गरुडाची माता होती ना ती, ती काही साधी होती का? याने काहीतरी तिच्यासोबत कपट केलं. कोणी? कद्रूनी कपट केल्या कारणाने तिला दासी केलं. तव गरुड आला ते देखोनी कोपला, गरुडाला वाटलं माझ्या आईला याने दासी केलं, अत्याचार करतोय. त्या गरुडाला त्या गोष्टीचा राग आला आणि मग ते दृश्य पाहून, माझ्या आईची अशी अवस्था पाहून गरुडाने काय सुरू केलं? गरुड देखोनी कोपला, कोपणे म्हणजे रागावणे. सर्पा ते गिळू लागला, तिथं जेवढे कधी साप होते ना पाताळामध्ये त्या सगळ्यांना गरुड गिळून घेऊ लागला. सापाची भीती सर्पाला दोघांची भीती आहे. कोणाची? एक मुंगसाची, दुसरी गरुडाची. आता जे छोटे साप आहे त्यांना मुंगसांची भीती आहे, पण जे आहेत ना मोठमोठे अजगर वगैरे यांना गरुडाची भीती आहे. पण त्यांचा शत्रू कोण आहे? गरुड आहे. गरुड पाहतो मी केवढाही अजगर उचलून घेऊन जातो की नाही पाहतो ना आपण. मग त्याचं वैरच तसं दोघांचं आहे, त्यांचा शत्रूच गरुड आहे. मग गरुड गिळंकृत करू लागलं तेव्हा ह्या दोघांचं वैमनस्य तयार झालं त्या काळामध्ये. तेव्हापासून हे अजगर वगैरे त्या गरुडाला घाबरतात. सापा ते गिळू लागला, मग अवघे सर्प पळाले.
त्या पाताळामध्ये जेवढे काही साप होते सगळेच पळून गेले. कशामुळं? गरुडाच्या भीतीने. कौणी समुद्रा माजीर घाले, कोणी समुद्रामध्ये उड्या मारल्या. कौणी पृथ्वी माजी विवरे असत ते तरी गाले, कुणी पृथ्वी माझी विवरे म्हणजे काय? उंच टेकड जिथे गरुड पोचणारच नाही. आता गरुड उडणारा प्राणी ना, पण एक टोकावर जाऊन बसले तिथे बिळ असतील काय असतील सुरक्षित ठिकाणी गेले. कौणी पर्वताच्या कुहरी रिगाले, काही जण पर्वताच्या कुहरी म्हणजे कोहंक बिळ असतं ना त्याच्यामध्ये लपले. आता गरुड काही बिळात जाऊ शकतो का? कपारीत गरुड जाता येईल का? गरुडाला नाही जाता येणार. तिथे काही जाऊन लपले. काळिया तो गोवर्धनासी आला. आता हा जो कालिया होता साप हा यमुनेच्या नदीमध्ये आला. गोवर्धनासी आला, गोवर्धन पर्वताकडे आला, म्हणजे यमुनेच्या तीरावर गोवर्धन पर्वत आहे. आला लक्षात? तू नदी गेलेली आहे. गोवर्धनासी आला, मग यमुनेच्या डोही रिगाला. आता एक विचार करा, आता जो गोवर्धन आहे तिथून नदीचं खूप अंतर आहे बरं का. त्या काळामध्ये गोवर्धन पर्वत खूप मोठा होता, बरोबर आहे. नदी आता खूप लांब आहे यमुना, तिथे थोडीच आहे. आता गोवर्धन पर्वताचा व्याप खूप मोठा होता. तो गोवर्धन गोवर्धनाशी आला म्हणजे पर्वताजवळ आला. मग यमुनेच्या डोही रिगाला, आल्यानंतर तिथं डोह पाहिला, नदी पाहिली. काय नदी होती? यमुना नदी होती. यमुना नदीमध्ये प्रवेश केला. तया दोहासी ऋषीचा शाप होता, त्या डोहाला ऋषीचा शाप होता. येथ जो पक्षी येईल तो मरेल. काय शाप होता? या ठिकाणी कुणीही पक्षी येऊ तो याला की ते मरणार. ऐसे म्हणून काळिया तेथ असे. आणि ही गोष्ट कालियाला माहिती होती, या डोहाला शाप आहे. म्हणून कालिया डोहामध्ये गेला, कारण त्याला माहिती होतं गरुड का इथं येऊ शकणार नाही. का नाही? त्याला शाप होता ना त्या पाण्याला. महादायसी पुसले. आता महादायसा जिज्ञासक चर्चक होती बघा, तेवढं गप बसली का ती? नाही. त्यांनी पण स्वामींना विचारलं, जीजी ऋषी डोहासी शाप का दिला? म्हणते देवा त्या ऋषीने डोहाला शाप का दिला? गोसावी म्हणितले. गोसावी काय म्हणतात? कौणी एक ब्रह्म ऋषी, एक कोणतरी तपस्वी ब्रह्म ऋषी यमुनेच्या तीरी मंत्र जपत होता. यमुनेच्या तीरावर काहीतरी देवतेचा मंत्र जपत होता. पूर्वीच्या काळी जे ऋषी लोक होते ते तपश्चर्या करायला नदीच्या काठावर किंवा कुठे पर्णकुटी बांधायची किंवा एकांतामध्ये जायचे. आपण पण एकांत सांगितला की नाही, शास्त्र एकांतामध्ये होतो ना, जप पण एकांतामध्ये होतो. यमुनेच्या तीरावर तो मंत्र जपायचा. आता तीर्थ बघा, तीर्थाच्या ठिकाणी गेला की तीर्थ तयार होतो ना. तीर्थ कशाला म्हणतात? देवता अधिष्ठान जे उदकी ते तीर्थ. म्हणजे मंत्र जाप केल्यानंतर देवता त्या तीर्थाच्या ठिकाणी अभिमान घेत असते, मग ते तीर्थ तयार होतं. अलग लक्षात, म्हणजे अन्य राठीचा तुम्हाला निर्णय सांगतो. ते चरणवृत्त आहे ना आपलं, त्याला पण तीर्थ म्हणतो ना. आपल्यामध्ये पण तीर्थ आहे ना, तीर्थक्षेत्र. पण तिथे काय झालं? देवतेचा विग्रह किडलाय कुठे? त्या पाण्यामध्ये. किंवा अशा ऋषींनी काहीतरी मंत्र म्हटलं असं म्हणून ते तीर्थ तयार होतं, देवता अधिष्ठान घेते. आता हा ऋषी त्या डोहाच्या तीरावर बसायचा, मंत्रच म्हणायचं ना, देवता तिथे अभिमान घेते ना. मग अलग लक्षात, जसं आपण स्थानाजवळ जातो तीर्थ घेऊन येतो, तिथं कुणाचं सामर्थ्य? स्थानाचंच आहे ना ते चरण उदक. हा सर्व तीर्थ आहे, माहुरी सर्व तीर्थ, लोणारी सर्व तीर्थ आहे ना ते अन्य लोकांचं. आपलं उपदेशांचं कुणीकडे? माहुरी सर्व तीर्थ. सर्व तीर्थ नावाचं तळ आहे तिथे, आहे ना. आत्ता पण लोक घेते, चरण उदक वगैरे घेतात याच्यामध्ये आहे असं. मग हे
तिथे तो मंत्र जपत होता, तेत यमुनेच्या तीरी पक्षी नाना परीचे आळापटावे करीत, तेने तयाचे चित्त व्यग्र होय। जेव्हा हा यमुनेच्या तीरावर मंत्र जपायला बसायचा ना, नाना परीची पक्षी, मग ते घुबड, आता उडणारे जेवढे बगळे कावळे, जेवढे जे काही उडणारे पक्षी सेवढे टाहो करायचे, आवाज किल 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 करायचे। आता बघा चिमणे कसे चिवचिव चिवचिव करतात, डिस्टर्ब होतोच की नाही, पर चिमणी चिवचिव करते तिचा आवाज मंजुळ आहे। पण आता इथं आला एखादं घुबड तर कसं वाटेल ते, म्हणजे व्यत्यय ना आपल्याला त्या गोष्टीमध्ये। काही प्राण्यांच्या कर्कश आवाज असतात, जसं कोकिळ मंजुळ गाते, कोकिळचा आवाज कसा आहे मंजुळ आहे। जसं कावळ्याचं आहे का, कावळा तर कसं कॅम कॅम करतो, म्हणजे डिस्टर्ब होतो की नाही, हा त्याला हकलून देतो। या ऋषीला या पक्ष्यांच्या आवाजाने डिस्टर्ब होऊ लागलं, त्याचं मन भंग होऊ लागलं, चित्त एकाग्र राहत नव्हतं। मग तेने म्हणतले, मग तो काय म्हणतो, आता तपस्वी होता, तो विद्यावंत होता ना, तेने म्हणते दिडा गावाचे निमानेत जो पक्षी येईल तो मरेल। त्याने सांगितलं एवढंच नाही, या दीड कोसा परिसरामध्ये दिडा गावाचे म्हणजे 2-3 किलोमीटर मध्ये जर का कोणी पक्षी आला तरी सुद्धा तो मरेल। फक्त असं नाही फक्त माझ्या डोक्यावर आला माझ्या इथेच आला असं नाही, दिडा गावाचे निमान 2-3 किलोमीटर सुद्धा परिसरामध्ये कोणीच पक्षी जरी आला तरी तो मरेल। असा कोणी शाप दिला होता, एक कोणता ऋषी, देवल्य ऋषी, त्याने पण सांगितलं होतं ना 12 कोस। त्याने काय सांगितलं, 12 कोस 12 किलोमीटरच्या आतमध्ये जर कोणी आला तिथं पशु बी नाही, कोणीच पशु नाही, मनुष्य नाही, कोणीच नाही, याने पण शाप दिला होता, इथे सुद्धा कोणीच येणार नाही। जर का तो वांड्रीमध्ये तिथंच मरणार तर त्याला माझ्या पण याची गरज नाही। बघा तो ब्रह्मऋषी होता, फार महान तपस्वी होता, तो त्यांच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य होतं, जसं जल जाव लगेच गाव पेटला की नाही, मग पूर्वी लोक म्हणायचे तो मुंगी होशील, लगेच मुंगी व्हायचा, तो माणसांना मुंगी करायची, ते माणसाला पक्षात रूपांतर करायचे, ते एवढे सामर्थ्यवान पुरुष होते लोक। घोडाचोळी शिष्य होता ना, तो विद्यावंत होता ना, असं लोईपाई होता। बघा काय म्हटला तो, मै हसा तो मै हसा, तू हसा तो मै हसा, लेकिन जब मै हसूंगा ना सब तेरा हत्ती घोडे परिवार हसे का राजा। त्याला वाटलं असं कुठं असतं का, ते म्हणे बघू, लोईपाई हसायला लागले, सगळे हत्ती घोडे परिवार सगळं हसायला लागले, इतके हसायला लागले आता मरण आलं असतं। मग त्याने उपशाप त्याला केलं। मग हा तपस्वी ऋषी होता, त्याने सांगितलं या परिसरात जर कोणी येईल तर तो मरेल। मग तेत जे पक्षी येती ते मरेती, दीड कोस परिसरामध्ये जरी कोणी पक्षी आता आला तरी तो मारून जायचा, म्हणून तिथे कोणी पक्षी नये तेत कवने पक्षी नये। त्या परिसरामध्ये यमुनेच्या तीरावर त्या परिसरामध्ये कुठलाही पक्षी येत नव्हता। तेत काळे आपले पापुलेने परिवारे से असे, मग काळियाला ही गोष्ट माहिती झाली म्हणून काळियाने त्या दोहामध्ये येऊन थांबला, सुरक्षिता केली। मग तो डोहीची अवघा काळियाची मुखाची ज्वाळा करुणी विशोधकाचा झाला। याला किती फणा होत्या, 1000 फणा होत्या। आता साप काही चांगला असतो का, ते विषारी असतो, याच्या फणाने हा काय करायचा, यांनी सगळ्या ज्वाळा टाका त्या पाण्यात ज्वाळा टाकायचा ना हा, मग फुतकारी मारायचा, तेने करून सगळं पाणी विषमय झालं। तेतीचे उदक कवनी न पिये, एका कोसाचे निमाने विशोधक। मग ते पाणी सगळं विषमय झालं, तेने करून ते पाणी कोणी पित नव्हतं। गुरं गेले की पाणी पिऊन मरायचे, माणसं मरायचे, पक्षी मरायचे, सगळ्यांना समजलं, कोणी त्या ठिकाणी जात पण नव्हतं, कुठे यमुनेकडे। एक कोस किती झालं ते, आता 3 किलोमीटरचा एक कोस होतो का 5 किलोमीटरचा, 3 किलोमीटरचा एक कोस होतो, आणि 1.5 कोस म्हणजे 1.5 किलोमीटर, बरोबर आहे की नाही।
दीड किलोमीटर कोणी जात नव्हतं, नंतर एक तीन किलोमीटर दीड कोस म्हणजे किती, दीड कोस म्हणजे, दीड कोस म्हणजे साडेचार किलोमीटर, दिडा गाव वाचिने माने म्हणजे साडेचार किलोमीटर कोणी येत नव्हतं. आणि इथे ते सांगतात की एक कोसाची निमाने विशोतक, म्हणजे तेवढंच की साडेचार किलोमीटर परिसरामध्ये कोणी येत नव्हतं. आता पाणी प्रवाहित असायचं ना, मग ते सगळं विषमय होत असणार ना पाणी, म्हणून त्या नदीचं पाणी कुणीच पित नव्हतं, कोणत्याच गावचे लोक पाणी पित नव्हते त्या यमुनेचं. तेथून काळे आपले विष आकर्षिले असे, म्हणून पुढा तेचे उदक निर्विष. मग त्या काळ्याने काय केलं, आता सगळं पाणी विषाचं करण्यापेक्षा त्याने पुढचं जे विष होतं ते आकर्षण करून घेतलं. मग जीव जिथे तो राहायचा तेवढंच पाणी ते विषाचं झालं, पुढचं पाणी काही विषाचं होत झालं नाही. पहिलं व्हायचं पण त्याला पण ही गोष्ट कळली ना, असं होतंय म्हणून निर्विष करून घेतलं. तेने काळी आपले विष आकर्षिले असे, म्हणून पुढा तेचे उदक निर्विष. पुढचं उदक निर्विष झालं. एक वेळ श्री कृष्ण चक्रवर्ती गोपधना सहित काळ्याच्या डोहाच्या तिरासी विजय केले. आता ही गोष्ट भगवंताला माहीत झाली, ईश्वर सर्वज्ञ होते. ते गवळे म्हणायचे, देवा देवा तिकडं नका जाऊ. म्हटले का रे, म्हणे इथे ना काळिया राहतो, आपण इकडं खेळू म्हणायचे. म्हटले गायला तिकडं जाऊ द्यायची नाही. म्हटले का जाऊ देत नाही, देवाला देव सर्वज्ञ होते, पण हे एक यांना देवा कोण, यांना यांचे कोण देवाला ऐकायचं होतं ना काय नेमकं इथं. त्यांनी सांगितलं जाऊ नका देवा, तिकडं काळिया आहे, तो सर्प आहे मोठा, त्याचं पाणी पिलं की मरतो, तिकडं जायचं नाही, आपण या भागामध्ये खेळू, इकडं पाणी चांगलं. गोदने थडी सरावया लागली. गोपाल कृष्ण महाराज 12 वर्षाचे झाले, आपलं मोठे झाले थोडे. नंदबाबाने सांगितलं काना आज तू पण जायचं यांच्यासोबत, आता देवालाच आवडायचं ना मित्रांसोबत जायला. म्हटले बाबा आई मी जाऊ का यांच्यासोबत, ते म्हणायचे जा. मग सगळ्या गोवळ्यासोबत आमचे गोपाल कृष्ण महाराज गाई चारण्यासाठी कुठे जायचे, गवळासोबत जायचे. ते काय गाई चारले आपले मस्त एका ठिकाणी बसायचे, बासरी वाजवायचे आणि मुलांसोबत खेळ खेळायचे. पूर्वी कसं होतं, गाई सोडून द्यायचं चरण्यासाठी आणि खेळ खेळायचा इकडं. मग रानबिरीचा खेळ म्हणजे काय, आठचा बॅट बॉल, चेंडू फळी, कधी लपाछपीच खेळायची, कधी रानबिरी म्हणजे काय, एकाने वाकायचं त्यांच्या पाठीवर बसायचं, हां सुरपारंभ्य त्याला म्हणतात. मग कधी देव चेंडू फळी खेळायची, असे वेगवेगळे प्रकारचे खेळ ते खेळायचे. क्रिकेटचा शोध खरा कोणी लावला माहित आहे का, आपलं गोपाळ कृष्ण देवाने भगवंतांनी लावलं, म्हणजे आपणच लावल्यासारखं आहे. चेंडू फळी लोक म्हणतात इंग्लंडने लावला, नाही द्वापरयुगामध्येच क्रिकेटचा शोध लागलेला आहे. तिथं पण एक बॉल फेकायचा, एक बॅट मारायचा, मग बाकीची फिल्डिंग करायची, हो की नाही, तिथं पण होतं ना असं. मग क्रिकेटचा शोध कोणी लावला, द्वापारयुगामध्ये गोपाल कृष्णांनी क्रिकेटचा शोध खऱ्या अर्थानं तो लावलेला आहे. बरोबर, इंग्लंडच्या आधी लावलाय तिथे, लोकांना काय माहिती आहे संदर्भ. काळिया हा एक वेळ चक्रवर्ती गेले, गोधने थडी चरावया लागली. एक गोपाळ गोधना जवळी असत, एक गोपाळ श्रीकृष्ण चक्रवर्ती जवळी असत. म्हणजे काही मुलं गायींकडे होते, काही मुलं देवाजवळ होते. मग कृष्ण चक्रवर्ती चेंडू फळीचा खेळ मांडिला. बघा देव म्हणतात आता परमेश्वर काहीतरी लीळा करायची, काहीतरी कारण पाहिजे होतं. डोहात उडी मारायची, आता इथून हे पाणी निर्विष करायचं सगळं, याला इथून हाकलून लावायचं. लोकांची भीती पसरली, त्यांना अभय भगवंताला द्यायचं आहे ना गोपाल कृष्णांना, मग देव काहीतरी लीळा करतात. देवाने सांगितलं आज आपण चेंडू फळीचा खेळ खेळायचा. चेंडू फळी खेळता उशीरू झाला, खेळता खेळता उशीर झाला. गोधना जवळी गोपाळ होते. जे गो म्हणजे काय, गोधन, त्याला गोधन म्हटलेलं आहे. गोधन का म्हटलं, ते धन देते ना, दुधापासून तूप होतं.
दही होतं, मग पुढे पैसा येतो, त्याला गोधन, गायसुद्धा एक प्रकार देणारी संपत्ती म्हणजे गाय आहे. बरोबर आहे. गोधनाजवळी गोपाळ होते, ते आपल्या मोठा सोडीनी तयाच्या डोहाच्या तिरी जेवले. गोपाळाने काय केलं, मोठा म्हणजे शिदोरी. आता दुपारची वेळ झाली, भुका लागल्या, शिदोरी लागल्या, मग काय केलं त्यांनी, आपल्या मोठा म्हणजे शिदोऱ्या सोडल्या. असा कुठं प्रसंग आहे चरित्रामध्ये, गोपाळच्या उठे सगळ्यात चारी गावची लोक होती, मुलं गाई चरण्यासाठी यायचे, आमचे दिवस तिथे बसायचे. तिथं बघा रानभेरीचा खेळ खेळला आहे, म्हणजे देव पाठीवर बसायची, ज्याचं डाव येईल त्याला सुकवायचं. आणि मग दुपार झालं की सगळ्यांनी आपला मोठा सोडल्या, शिदोरी सोडल्या, तिथे पण संदर्भ येतो. इथे पण संदर्भाला, डोहाच्या तिरी जेवले मोठा सोडलिया मग म्हणू लागले. म्हणजे शिदोरी हा शब्द द्वापरयुगापासून आहे. बरोबर. कलियुगामध्ये आपण म्हणतो की नाही, आता आपण सुद्धा शेतामध्ये जाताना किंवा कुठे कामाला जाताना काय घेऊन जातो, शिदोरी घेऊन जातो. बरोबर की नाही. त्यांनी भोजन केले मग म्हणू लागले, उदक कोठे घ्यावे, येतीचे उदक कोणी घेत नाही. त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली की उदक कुठं घ्यायचं, काय कुठे करायचं, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यामध्ये सुरू झाली. तब एकी म्हणतले घेऊन पाहो पा, एक म्हणतो अरे इथलं पाणी पिऊ नको, घेऊन तर बघू म्हणे. मग काय होईल ते पाहो. ते म्हटले बघू, पाणी तर पिऊन बघू. एक काय म्हणतो, बाबा पाणी पिऊ नको, विषारी आहे. आणि मग एक म्हणतो घेऊन बघू. ऐसे म्हणून ते उदक घेतले, कारण ते पाणी पिलं, तयाच्या देखो वेकीरही घेतले, सगळ्यांनीच पाणी पिलं. अवघे वाळवंटी पडले प्राण विसर्जिले, सगळे विषाचं पाणी पण वाळवंटामध्ये पडले आणि गतप्राण झाले. आता काही मुलं त्या ठिकाणी पाहण्यासाठी आले की आपलेही मित्र कुठे गेले, पाहतात तर काय. तिथे दृश्य त्यांनी ते बघितलं आणि देवाकडे धावत धावत आले. देवाचे चक्रवर्ती आणि बळीभद्र, त्यामध्ये वडजा, वाकुडा, वामा, बागडा, पेंदा, सुदामा, बळ, सुबळ आणि शतभरी ऐसे चेंडू फळे खेळत खेळत एक योजनेवर गेले. 100 जण होते, त्यातले 8 नाव मेन सांगितले. खेळता खेळता ते नदीकडे गेले, पाहतात तर काय आपले मित्र या ठिकाणी पडलेले. गोपाल कृष्ण महाराजांनी चेंडू लांब मारला, तिथे जाऊन पडला. सांगतात की देवा आपले जे मित्र आहेत ना, इथे मूर्छित होऊन पडलेले. गोपाल कृष्णांनी ते दृश्य बघितलं आणि असं का झालं, त्याने सांगितले ते साप राहतो, विषारी पाणी आहे, गाई ढोरं आपले मरतात, काही गाई मरून पडल्या होत्या, पाणी पिलं त्यांनी. मग गोपाल कृष्णाने काय केलं, मुद्दम चेंडू धरला, पाण्यामध्ये फेकला. पाण्यामध्ये फेकल्याबरोबर गोपाल कृष्णांनी पाण्यामध्ये उडी मारली. गेल्यानंतर लीला तर खूप मोठी आहे, संदर्भ तुम्हाला मी सांगतो. तिथे गेल्यानंतर म्हणतात की कळंबाचं झाड होतं आणि चेंडू कुठे गेला, कळंबा झाडावर. देवाने काढून घ्यायचं ना, देवाने हलवलं झाड, ते कळंबात झाड होतं. मग चेंडू पडला पाण्यामध्ये, पाण्यामध्ये पडल्याबरोबर तो आपला तो हे होता कोण, पेंद्या, चेंडू होता पेंद्याचा. तो म्हणत देवा मला चेंडू पाहिजे, मला आत्ता जाणवतं, मला हाच चेंडू पाहिजे, मला तोच पाहिजे. त्याने केलं आग्रह. देव म्हटलं ठीक आहे, आणून देतो. मग देवाने मारली उडी पाण्यात, मारल्याबरोबर सगळे यशोदा मातेकडे धावत धावत गेले. म्हटले अगं यशोदा, यशोदा म्हणे कानाने ना यमुनेमध्ये उडी मारली, त्या ठिकाणी काल्या नावाचा सर्प राहतो आणि तो आता, आणि यशोदेला माहिती होतं तो सर्प काही साधा नाही आहे, तिथे जो गेला तो मेलाच. यशोदा मातेला मूर्छन पडले, सगळे पळत 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 कुठे आले, यमुनेच्या तीरावर आले. आल्यानंतर चक्रवर्ती म्हणतात आमचा चेंडू इथं आलेला आहे,
हाँ तिथे गेल्यानंतर नागकन्या म्हणू लागतात, अगही सुकुमारा तू बरवा केवता आला असे, नागकन्या म्हणजे कोण, नागाची पत्नी, ती म्हणते अरे बाळा तू इथे कशाला आला, तू इथे निघून जाय, आमचा जर पती उठला तर तुला मारेल, चक्रवर्ती म्हटले आमचा चेंडू या ठिकाणी आलेला आहे, तो चेंडू मला पाहिजे। ते म्हणतात तुम्ही इथून जा नाहीतर हा काळ्या तुम्हाला मारेल, चक्रवर्ती म्हणतात मी याच्या डोक्यावर बसून इथे नृत्य करेल, हा मला मारणार आहे का, मिया काळ्या ते वरी बैसो नी नाथील, म्हटले तुम्ही मला असं समजू नका, मी या काळ्याच्या मस्तकावर बसून याचं मी मुंचन घ्यायला मारेल, एवढा बडीवार कायसा, म्हटले तुम्हाला एवढा घमिंड काय आहे, तुम्हाला एवढा अहंकार काय आहे, आमची नदी इथलं पाणी आहे, पाणी पितो आम्ही, तुम्ही तिकून आली इथे राहिलात, तुम्ही इथून निघून जा, तव काळ्याची निद्रा भंगली, असं म्हटलं संभाषण चालू होतं, त्याची झोप निद्रा भंगली म्हणजे तो झोपेतला उठला, कोण काळिया, चक्रवर्ती त्या अंगणी उभया देखिले, चक्रवर्तींना अंगणामध्ये पाहिलं आणि याचं डोकं गरम झालं, कोणाचं, काळियाचं, अरे अरे बालका रागून म्हणतो आतापर्यंत कुणी येण्याची हिंमत केली नाही, तू इथे कस काय आला, आमसी रळिया करतासी, म्हटले आमच्या जागेवर आला आणि आम्हाला बाधाबाधी करतो, इथूनही वेगा जाय का आपल्या प्राणी आमचो पातासी, ते म्हणतात बालका इथून तू आला तसा जा, जर का गेला नाही तर मी तुझा जीव घेईल, तुला मुंचावं लागेल, अशा प्रकारे चक्रवर्ती म्हणतात तू इथून ही जाय, तू जा इथून आम्ही जाणार नाहीतर तुझं नात पोवी नाहीतर मी तुला मारे, इतकी काळिया विषाच्या ज्वाळा अमोव लागला, अशा प्रकारे तो काळिया गोपाल कृष्ण तिला शेपटीवर पाय साप करी जातो, शेपटीवर पाय तिला की साप डंक मारतो, दिला शेपटीवर पाय तर डिचवलं, मग तो आपल्या विषाच्या ज्वाळा तोंडातून बाहेर टाकू लागला, कोण, काळिया, चक्रवर्ती तया ते क्रोधी पांपरा आंतले, स्वामींनी एक जोरात त्याला झापड मारली, कोणाला, एक पांपरा म्हणजे बुक्का मारला त्याच्या पाठीवर, कोणाच्या, काळियाच्या, तेने करून मूर्छ आले, एकच मुष्टीमध्ये बुक्कीमध्ये त्याला मूर्छ आले, तव अवघे सर्पे श्रीकृष्णकडे वरतीशी झोंबू लागले, माता हे पाहिल्याबरोबर त्यांचा तो मालकच चितपट झाला, बाकीचे जे साप होते आश्रयाला त्यांनी गोपालकृष्णावर चाल केली, आक्रमण केलं, तेने विखे धरले, त्याने काय केलं, सगळे विष टाकू लागले, बळीभद्रदेव सोबत होते ना, बळीभद्रे गरुडाची आव्हान आले, बळीभद्राने गरुडाला बोलून घेतलं आणि मग गरुडाने काय केलं, सगळे साप उचलू उचलून डोहाच्या पलीकडून फेकले तिकडं, इतकीनी गोपाळ गोधनी निर्मेशी झाली, काळ्या मुख्य अवघी सर्पगळाले गतिमती कुंठली या, म्हणजे गोपाल कृष्णांनी जे गोपाल होते ना त्यांना जिवंत केलं, गायींना जिवंत केलं, तर शेवटी परमेश्वर तो काही करू शकतात की नाही, सगळ्यांना जिवंत केलं आणि सगळे सर्प भीतीने आता पळाले, आता काळ्या फक्त तिथं राहिला, त्याच्या काळी पुष्टीवर म्हणजे त्याच्या पाठीवर चरण ठेवला, त्याच्या डोक्यावर उभे राहिले, कोण, गोपाल कृष्ण महाराज, त्याची मुखी दाटी सुधली, त्याचं तोंड धरलं, अवघिया फणा आटपोनी तया ते नाचवू लागले, म्हणजे काळ्याच्या त्या फणावर गोपालकृष्ण नृत्य केलं, तेने करून रक्त येऊ लागलं आणि मग काळ्याची अवस्था बघितली, त्यांच्या नागकन्या पत्नी धावून आल्या, जीजी क्षमाजी क्षमाजी क्षमा करो जी, ते म्हटले जीवनदान द्या, आम्हाला चुडीदान द्या, चुडीदान म्हणजे काय, आमचे सौभाग्य ते जिवंत राहू द्या, आम्ही तुम्हाला अभय मागतो, स्त्रिया आपला पती मेल्यानंतर काय फोडतात, बांगड्या फोडतात, कुंकू पुसून टाकतात, ते सांगा आमचं कुंकू आहे, चुडीदान मागितलं, यांना राहू द्या, भगवंत एक शर्त आहे तुला सोडून हे जावं लागेल, ते म्हटलं मी जातो, पण म्हटले मला गरुडाचीही भीती आहे, मी इथे का सांगितलं, मग त्यांनी सगळी गोष्ट भगवंताला सांगितली, इथे मी का आलो म्हणून, भगवंत म्हणतात न भी तुला मी क्षमा केलेली आहे,
पण कालिया म्हणतो जर का तुम्हाला मला इथून पाठवायचं पण मला गरुडापासून मला अभय द्या तर मी जातो. भगवंत म्हणतात चक्रवर्ती म्हणितले होईल जे स्थानी तू राहशील ते तुझे गरुड काही न करी ऐसे वर देवने बाहेरी विजय केले. भगवंत म्हणतात कारण की तुझ्या फणावर माझ्या चरणाचा ठसा उमटलेला आहे म्हणून तुला गरुड काही करणार नाही. तेव्हापासून गरुड काहीच यांना करत नाही. कुणाचा अभय यांना? भगवंताचा अभय ह्या सापांना. गरुडाच्या गरुडाचा म्हणजे सापाच्या त्या याच्यावर गरुडांच्या भगवंताची चरण त्या नागावर उमटले कारणाने गरुडाने त्याला अभय दिलं लक्षात. आणि गरुड हे गोपालकृष्णांचं हे ना म्हणजे जवळी की तो सेवक आहे ना तो नाही ते विष्णूचं वाहन आहे. हां ते गोपालकृष्णांचं नाही विष्णू देवतेचं अवतार आहे ना भगवंत परमेश्वर अवतार आहे. गोपाल देवाने सांगितलं माझं चिन्ह तिथं उमटलंय तो तुला काहीच करणार नाही मग ती निघून गेलं. अशा प्रकारे सगळी यमुना निर्विष करून टाकली सगळ्यांचं भय देवाने दूर केलं. मग यशोदा मूर्छित येऊन पडली गोपालकृष्ण महाराज वर आले सगळ्यांना आनंद झाला. कोणाला नाही तो प्रसंग हा तिथे पण फणशेषवर तोच न मांगतो समुद्रामधला तो वासुकी ना शेषाने फणा धरला ना तो शेषाने फणा धरलाय तो तिथे बी संरक्षण केलं तिथे फणा धरला देवावर. आणि इथे काय केलं इथे हा त्रास देऊ लागला याला तिथून पळवलं म्हणजे दोघं ठिकाणी म्हणजे देवाला पाणी लागू नये म्हणून त्यांनी वर देवावर फणा धरला कोणी शेषाने. आणि या ठिकाणी या कालियाचं मर्दन केलं पाणी निर्विष केलं सगळे आनंद झाला सगळेजण व देवकीला मग शुद्धीवर आले सगळे आपल्या ठिकाणी गेले. नंद यशोदा चक्रवर्ती नंद यशोदा भेटले अवघी सुखी झाली आणि समग सगळे गोकुळामध्ये गेले. कालिया ते स्थान टाकून अनेका स्थाना गेला ते लागोनी ते स्थान पक्षी अशी निरुपद्रव झाले आणि तेथेची उदकही निरुपद्रव झाले. अशा प्रकारे ही लीळा आपण आज आठवायची. हे स्वामी राया ज्याप्रमाणे गोपालकृष्ण भगवंतांनी कालियापासूनही त्यांचं रक्षण केलं आमचं सुद्धा काय करा म्हणाले रक्षण करावं. आणि प्रपंच म्हणजे विषय नाही एक प्रकारचा कधी कोणी काही डंक मारे सांगता येतं का आमचं पण रक्षण करा आणि आम्हाला पण भगवंत अभय द्या आम्हाला सुद्धा कुठलं भय नको. अशा प्रकारची आपण भगवंताला काय करायची आज करायची आज प्रार्थना करायची. दोन्ही पण लीळा आठवायच्या. उपवास कोणी करायचं नाही नागदेवी कोणी काढायचे नाही कुठला दिवा लावायचं नाही हे तुमच्यातलं जरा अज्ञान दूर करा. म्हणून जे पुरुष मंडळी जरा ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करा फक्त कमाई करत बसू नका ज्ञान पण जरा कमवा. तुमच्या पत्न्या उशीर झाले पण तुम्ही अडाणीच राहील. त्या बाईने सांगितलं की आमचे हे म्हटले उपदेश पण हेच मला म्हटलं की आम्हाला उपवास धरायचा आहे अज्ञान आहे ना यांच्यामधलं. म्हणून लीळा आठवायच्या आणि आमचंही अशा प्रकारे सर्पापासूनही नागापासूनही कुठल्या हिंसक पशा पक्षापासूनही हे स्वामीराय आमचं संरक्षण करा असे आपण देवाला काय करायची प्रार्थना करायची. दुसरी गोष्ट अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून दररोज लीला श्रवण आपण करतो. ग्रुपमध्ये अमृत प्रवर्तक नावाचा ग्रुप आहे आपण दररोज त्याच्यामध्ये लीला श्रवण करतो. अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला ते म्हणजे सूत्रपाठाचा घोक देणे त्याचं मनन घेणे. त्याचप्रमाणे श्रीमद भगवद्गीता हे सुद्धा आम्ही श्लोक देत आहोत त्याचं मनन घेत आहोत. काल उद्धरण प्रकरणाचं अनेक महिलांनी चांगल्या प्रकारे मनन दिलं त्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्यांना दररोज लीला श्रवण करायच्यात त्यांनी 94052 75 75 नंबरला कॉल करा मॅसेज करा. ज्यांना दररोज लीला ऐकायच्या त्यांनी यूट्यूबला असं कधी कधी फक्त लीला मी पाठवत जातो दररोज लीला काही पाठवणार नाही. म्हणून ज्यांना घोक घ्यायचा आहे गीता घ्यायची सूत्रपाठ घ्यायचा आहे लीला चिंतन करायचं त्यांनी अमृत प्रवर्तक ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. इथे फक्त तुम्हाला घोक दिला जात नाही इथे तुमच्याकडून तो मनन करून घेतलं जातं. मी काल बघितलं एक 60 वर्षाची माता 50 वर्षाच्या माता तरुण काही मुली
16 वर्षाच्या 20 वर्षाच्या 28 वर्षाच्या मातांनी सुद्धा चांगल्या प्रकारे मनन दिलंय आणि हे ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. जर ज्ञान नाही झालं तुम्ही अज्ञानी राहणार ना. मग सूत्रपाठ चरित्र हे चरित्र तुमचे बेसिक आहे. हो चरित्र तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे, नंतर तुम्हाला सूत्र कळतील ना. यासाठी हा उपक्रम अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून सुरू आहे. ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी संपर्क करा. दंडवत प्रणाम. जय महानुभाव, जय चक्रधर. आणि ही लीला श्रवणनी श्रवण करा, स्मरण करा. पहिल्या नामाचं स्मरण करा. श्रावण अष्टमीपर्यंत 41 गाठ्या स्मरण करायचं. गीतेत ज्याला गीता त्यांनी गीतेचं पठन करा. ज्यांना गीता जमत नाही त्यांनी कृष्ण अध्याय वाचा. अग्रपूजेमध्ये अध्याय तो पण वाचा. स्मरण ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी कमीत कमी स्मरण तरी पहिल्या नामाचं करावं. एवढं सांगतो, थांबतो. दंडवत प्रणाम.